ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र आळे या पुण्यभूमीसह परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे संतवाडी कोळवाडी या संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीत संत ज्ञानेश्वर माऊली पॅनलला आळे कोळवाडी संतवाडी आणि परिसरातील वाड्या वस्त्यांमधून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गाव पुढारी जरी सोबत नसले तरी तरुण ज्येष्ठ आणि महिला मतदार भाऊदादा कुराडे यांच्या संत ज्ञानेश्वर माऊली पॅनल म्हणजेच कपबशी सोबत असल्याची भावना मतदार व्यक्त करत असून या प्रचारानिमित्त संतवाडी येथे झालेल्या कोपरा सभेत मतदारांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत विरोधकांच्या आरोपांवर हल्लाबोल चढवत निवडणुकीत कपबशी चिन्हासमोरील सर्व उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार केला. यावेळी काय म्हणाले संतवाडी येथील भास्कर पाडेकर सुनील पाडेकर अभिषेक निमसे चंद्रशेखर डोके संतोष निमसे व इतर मान्यवर पाहूयात. पवित्र मंदिरामध्ये आपण जमलेलो आहोत. ग्रामोन्नती मंडळाची पंचवार्षिक निवडणूक त्या निमित्ताने उपस्थित पॅनल प्रमुख आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आदरणीय भाऊदादा कुराडे सर्व उमेदवार त्याचबरोबर संतवाडी गावचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते सर्व कार्यकर्ते आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी सर्वप्रथम आज शिवजयंती आहे. हिंदवी स्वराज्याचे आद्य सरसंस्थापक राजा शिवछत्रपती यांना आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो. बऱ्याच दिवसानंतर दादा संतवाडीत कुठल्या तरी निवडणुकीच्या संदर्भात बोलण्याचं योगाला दिनू शकतो. पूर्वी ज्यावेळेस 98 साली यायचो त्यावेळेस प्रचाराची भाषण या ठिकाणी केली आणि मला खरंच त्यावेळेसपासून दादा संतवाडीचा अभिमान आहे. त्याचं कारण असं आहे की अत्यंत प्रामाणिकपणे एखाद्या नेतृत्वाच्या पाठीमागे ही मंडळी जर उभी राहिली तर शेवटपर्यंत हटत नाहीत हे या मंडळींचं विशेष आहे. आणि मी अगदी सुरुवातीपासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना दादा पाहिलेलं आहे. याचं कारण असं आहे की जे नेतृत्व आपल्याला सहकार्य करतो जे नेतृत्व आपल्या मागे धाडसाने उभं राहतं त्या नेतृत्वाच्या पाठीमागे सुद्धा आपले आशीर्वाद देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि या भूमिकेतून ही मंडळी सातत्याने त्या ठिकाणी आळेगाव असेल संतवाडे असेल कोळवाडे असेल तिन्ही गावच्या ज्या संस्था बोलल्या असत तर त्या सगळ्या संस्थांमध्ये ही मंडळी अत्यंत प्रामाणिकपणे त्या ठिकाणी योगदान देण्याचं काम करत असतात. आणि त्या मंडळीहून समोर बोलण्याचा आज योग आला. निमित्त आहे शाळेचं अभिजित भाऊने सांगितलं बऱ्याच जणांनी सांगितलं गेले 3-4 दिवस या प्रक्रियेत मी नव्हतो कारण शिक्षक अधिवेशन लागले होते त्याच्यामुळे सर्वप्रथम तुमची उमेदवारांची व्यक्त करतो या प्रक्रियेमध्ये 3-4 दिवस थांबता आलं नाही परंतु आजपासून आले आता काय हायवे करायचं कारण पण नाही आता हटत नाही असा एक प्रकार. त्याच्यामुळं शाळेची निवडणूक लागलो आपल्या सर्वांना माहिती जरासा इतिहास माहिती आज मी काही जास्तच बोलणार नाही आणि टीका करणं हे माझ्या स्वभावात बसत नाही परंतु समोरच्याने जर केले तर सोडित पण नाही असा एक भाग आहे. त्याच्यामुळे शक्यतो आपण करणारच नाही परंतु पाहू क्षणापती कुठपर्यंत वातावरण जातं कुठपर्यंत येतात काय काय आरोप करतायत अभिजित भाऊंनी सांगितल्याप्रमाणे सोशल मीडियावर काय काय चुकीच्या पर्यंत सांगतायत. शाळेचे इलेक्शन आहे पवित्र संस्थेचे इलेक्शन आहे विचाराची लढाई विचाराने लढली पाहिजे ही वस्तुस्थिती आहे परंतु त्या ठिकाणी तसं होत नाही. त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारे निवडणूक न्यायची वेगळ्या प्रकारे अपप्रचार पसरायचा आणि एखाद्या चांगल्या नेतृत्वाला बदनाम करण्याचं काम सध्या आपल्या तिन्ही गावांमध्ये सुरू आहे आणि हे अत्यंत वाईट आहे दिसू शकतो. शैक्षणिक संस्थेचा विकास हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग आहे. याचं कारण असं आहे की 1959 साली वाडवडिलांनी त्या ठिकाणी संस्था स्थापन केली आणि पुन्हा आम्हा सर्वांच्या लेकरांचं त्या ठिकाणी शिक्षणाचं जे पवित्र काम आहे ते सोपं झालं. नाही तर पूर्वी आता यातलेच बरेचसे उमेदवार मला वाटतं तुम्ही बीए बीकॉम साठी ऋतुरलाल वगैरे विजय पाटील वगैरे त्या ठिकाणी जात होता आणि अनेक पद्धतीने त्या ठिकाणी मुलांना हा लाकष्ट त्या ठिकाणी सहन करावं लागायचं परंतु ज्यावेळेस ग्रामोन्नती मंडळ सारखं शैक्षणिक संकुल आपल्यामध्ये उभं राहिलं आणि खऱ्या अर्थाने आपल्या तिन्ही गावांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सुटला आणि तो सुटत असताना कुठेतरी शेतकऱ्यांची पोरं उच्च पदावर जायला लागली आणि त्या माध्यमातून इतकी गेलीत की आता पुण्या मुंबईच्या सारख्या ठिकाणी माझे विद्यार्थी संघ स्थापन आहे त्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी चर्चा करतात त्या ठिकाणी काम करतात कोण इंजिनियर झालेत कोण वकील झालेत कोण डॉक्टर झालेत आणि मग हा सगळा विषय जर आपण डोक्यात जर ठेवला तर त्या पद्धतीने त्या मंडळाची ज्यावेळेस इलेक्शन लागते त्यावेळेस आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या इलेक्शनला सामोरं गेलं पाहिजे असा प्रकारचा एक विषय आहे परंतु तसं होत नाही. त्याचं कारण कुठेतरी संस्था माझ्या ताब्यात पाहिजे हा एक संकुचित विचार डोक्यामध्ये ठेवायचा आणि मग त्या ठिकाणी काहीतरी विचारांची दिशा भरकोटांची त्या ठिकाणी कोणत्या तरी नेतृत्व दुसऱ्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने तयार करायची कोणतरी भरकवायचं आणि त्या ठिकाणी निवडणूक झाली पाहिजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी वातावरण तयार करायचं. मागच्या पंचवर्षिकला मंडळी तुम्हाला सगळ्यांना मी त्या ठिकाणी शेवटच्या दिवशी होतो मी स्वतः फॉर्म त्या ठिकाणी दाखल केला होता. माघारीच्या दिवशी त्या ठिकाणी जे घडलं तुमची बरेचशी मंडळी आपण त्या ठिकाणी साक्षीदार असाल. मागच्या वेळेस प्रामाणिकपणे भागवानी त्या ठिकाणी पॅनल लावलं
पॅनल लावल्यानंतर सगळ्या मंडळींनी पॅनल मधल्याच उमेदवारांना थोडस काहीतरी चुकीचं उलट पालट सांगितलं, त्या ठिकाणी ऐन वेळेस बरेच जणांनी त्या ठिकाणी माघारी घेतलं आणि दादांचं पॅनलच झालं नाही पाहिजे अशा पद्धतीने कुठील कारस्थान रचण्याचं काम त्या ठिकाणी मागच्या पंचवर्षिकला माघारीच्या दिवशी त्या ठिकाणी केलं. परंतु त्या ठिकाणी अनेक जण असे की प्रामाणिकपणे दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आणि ऐन वेळेस शेवटच्या क्षणात 5 मिनिटं मध्ये दादांनी त्या ठिकाणी पॅनल टाकलं आणि तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने दादांचं पॅनल त्या ठिकाणी निवडून आलं. तुम्ही आणि त्या गेला विश्वास त्या ठिकाणी होता. 5 मिनिटांमध्ये ज्यावेळेस अशा पद्धतीने घटनावरती एखादं नेतृत्व त्या ठिकाणी लिहून गेलं असतं, परंतु गावच्या विकासासाठी शाळेच्या भूमिकेसाठी त्या ठिकाणी दादा खंबीरपणे उभे राहिले त्याचं कारण तुमच्या आमच्या सर्वांचा विश्वास आणि या विश्वासाने बरोबर दादाने त्या ठिकाणी काम केलं. तर दादांनी काम करत असताना 20 वर्ष पूर्वी दादा या ठिकाणी गावामध्ये पुन्हा आले. मी तर कायम सांगत असतो की आपल्याला सगळ्यांना अभिमान पाहिजे की गावचा एखादा व्यक्तिमत्व मुंबई सारख्या ठिकाणी जातो, ठाणे सारख्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी संघर्ष करतो, संघर्ष करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो. अस्तित्व निर्माण केल्यानंतर त्या ठिकाणी स्वतःचं सगळं कौटुंबिक प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता कुठेतरी ज्या गावात मी मोठा झालो त्या गावामध्ये जाऊन मला पुन्हा सेवा करायची आणि सेवा करण्याची संधी मला मिळाली या उदात्तने आता 20 वर्षापूर्वी आले आणि फक्त शाळेसारखी संस्था त्या ठिकाणी त्यांनी निवडली. कारण या ठिकाणी मला प्रामाणिकपणे काम करता येईल, माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काहीतरी त्या ठिकाणी योगदान देता येईल त्या भूमिकेतून दादांनी 20 वर्षापूर्वी शाळेमध्ये पाऊल ठेवलं आणि त्या ठिकाणी सतत अविरतपणे त्या ठिकाणी ते काम करत राहिले. अनेक मोठे प्रश्न मागच्या पंचवर्षांमध्ये दादांचे नेतृत्व खरं त्या ठिकाणी सकले जागेचे असतील आता कोणी काही सांगत असेल. निवडणुकीच्या काळामध्ये त्या ठिकाणी अपप्रचार केला जातो आपल्या आणि आपणही त्या वातावरणामध्ये थोडस आपलं मतमतांतर होत असतं, परंतु खरा काळ हा असतो की या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपण आपल्या नेतृत्वाच्या पाठीमागे उभं राहायचं असतं. तो काळ आताचा आहे. निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की ही कामं आम्ही केली, ती कामं त्यांनी केली, परंतु पुरावे वस्तुस्थिती आहे गावाने तुम्ही आम्ही सर्वांनी 3 गावांनी ते पाहिलेलं आहे. आणि मग हे करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये दादा काम करत असताना शाळा सोडून दुसरीकडे कुठेही दादांनी लक्ष घातलं नाही, कुठल्याही संस्थेची मागणी कुठल्याही संस्थेचे पदाधिकारी दादा झाले नाही. त्या ठिकाणी ज्यांना संधी भेटली नाही त्या सर्वांना संधी देण्याचं काम आपली सोसायटी असेल, बिरो असेल, बाकीच्या संस्था असतील त्या ठिकाणी सगळ्यांना संधी देण्याचं प्रामाणिकपणे काम केलं, कार्यकर्ता उभा राहिला पाहिजे आणि गावगाड्यामध्ये तो त्या ठिकाणी सामील झाला पाहिजे. या भूमिकेतून दादांनी त्या ठिकाणी सगळ्या संस्थेवर सहकार्याची भूमिका घेतली. नवे नवे तर तुमच्या आमच्या सर्वांच्या ग्रामपंचायत सुद्धा दादांनी त्या ठिकाणी सहकार्याने योग्य पद्धतीने उमेदवार देऊन प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही मंडळींना ते पटलं नाही आणि मग न पटल्यामुळे यावेळेस आता शाळाच आपली ताब्यात नाही, तेवढी एकदा घेऊन ती दादांच्या ताब्यातून काढून शाळा ताब्यात घेण्यासाठी नाही आणि ताब्यातून काढण्यासाठी नाही, शाळेवर काम करण्याची गरज आहे. त्याचं कारण असं आहे की ते आपल्या 3 गावांच्या खऱ्या अर्थाने विकासाची संस्था आहे. फक्त ताब्यात घ्यायची म्हणून जर कोणी निवडणुकीला लढत असेल तर मी तुम्हाला अत्यंत नम्रपणे हात जोडून सांगतो की अशा मतप्रवाहाबरोबर जाऊ नका. मला त्या शाळेचा विकास करायचा आहे, मला ती शाळा वाढवायची, मला वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र असतील, वेगवेगळे आयटी असतील, इंजिनिअरिंग कॉलेज असतील, हा विचार घेऊन तुम्ही लढलं पाहिजे. परंतु विचार नाही, फक्त अपप्रचार एवढंच त्या ठिकाणी चालू आहे. परंतु तुम्ही आम्ही सर्वजण सज्ञ आहोत. तुम्हाला मला सर्वांना आठवत असेल की माझ्यासारखा माणूस किंवा अनेक माझ्यासारखे तरुण मित्र मंडळी या ठिकाणी उभे आहेत. स्वाभिमानाने त्या ठिकाणी जाऊन आपण मतदान करणार आहोत आणि ही संधी देण्याचं काम खऱ्या अर्थाने जर कोणी केलं असेल तर ते दादांनी केलेलं आहे. नाही तर 500 असं मध्यामध्ये संस्था चालायची आम्हाला वाटायचं की तसं आपण त्या ठिकाणी जावं, त्या ठिकाणी काहीतरी योगदान द्यावं, आपले विचार व्यक्त करावे. परंतु सभासदच नाही, मग विद्यार्थी म्हणून आपण जायचं, परंतु ग्रामस्थ म्हणून जाताना भीती वाटायची आपण सभासद नाही काय करायचं. परंतु या गावगाड्यामध्ये शाळेच्या महत्वाच्या कामामध्ये सगळ्यांनी सहभागी होता यावं म्हणून सभासदत्व खुलं करून तुम्हाला सर्वांना संधी देण्याचं काम दादांनी त्या ठिकाणी केलं आणि हे थोडं कुठेतरी खटकायला लागलं. कारण 500-600 जमायचं सगळं आता 2754 आणि मग त्यामध्ये दादांना मानणारा विचार प्रयोग फार मोठा आहे. आणि मग आता कसं व्हायचं, मग सगळी गडबड सुरुवातीला बेबना, त्याच्यानंतर मग सगळेजण एकत्र होणं, त्याच्यानंतर ते पॅनल टाकणं, बरेच भानगडी झालेलं आहे. सविस्तर मला वाटतं मी सरपंचाला सांगितलं, कुळवाडीचा सदस्य बोलेल, मी उद्या बोलणार, काय काळजी करायची कारण नाही. परंतु सगळ्यांनी एकत्र येऊ का, तर फक्त दादांच्या ताब्यातून संस्था काढायची. अरे बाबांना प्रामाणिकपणे काम करणारा माणूस कशाला काढायचं, आपलं चाललंय ना, तुम्हाला सर्वांना विचारून घेऊन त्या ठिकाणी काम चालू होतं ना. परंतु मग कशासाठी अपप्रचार करायचा, अपप्रचार करायचा आणि तो त्या ठिकाणी चालू झाला. परंतु मी एक सांगतो, मी त्याविषयी सांगितलं होतो गुरुवारी सर, समोरच्या बाजूला जर सगळे नेते असतील तर आमच्या बाजूला सगळे कार्यकर्ते आहे, आमच्या बाजूला सगळे सभासद आहेत आणि त्यांच्या स्टारचा पाठिंबा हा दादांना आहे. आणि लढाई ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या जीवावर लढली जाते.
तुमच्या आमच्या सर्वांच्या विश्वासावर दादानी त्या ठिकाणी पॅनल टाकले. अत्यंत चांगली माणसं पॅनलमध्ये घेतलेली. दादानी एवढं काळजी घेतली, कारण मागच्या वेळेस शेवटच्या क्षणीपर्यंत गडबड झाले. वेळेस असू घेतलेत ना, कधीच जाणार नाहीत. अशा पद्धतीने प्रामाणिक सर्व उभे. आणि मला एक विश्वास आहे संजू सर, एक चांगल्या पद्धतीने जर उमेदवारांवर आपण नजर टाकून तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव आहे, चांगल्या पद्धतीचं शिक्षण त्यांचं आहे, संस्थेवर काम करण्याची उमेद आहे, आणि म्हणून ते प्रामाणिकपणे दादांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले. फक्त दादांनीच पॅनल टाकले, बाकीच्यांचं काय कोणाचं कोणी बोलत नाही असा प्रचार चालू. काही काळजी करायची नाही. ज्या वेळेस समोरच्याकडे मुद्दे राहत नाहीत म्हणून तेच अपप्रचार चालू होतो. आणि त्यावेळेस आपण लक्षात ठेवायचं असतं की ज्या वेळेस आपल्यावर टीका सुरू होते त्यावेळेस निवडणूक ही सर्वसामान्य मतदार ताब्यात घेतो आणि विजयाची त्या ठिकाणी आकार त्या ठिकाणी आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण या तिन्ही गावांमध्ये आहे. म्हणून तुम्हा आम्हा सर्वांना मी विनंती यासाठी करू की मतदान करताना साधारणतः आपल्याला 17 उमेदवार द्यायचे होते. मला सुद्धा सांगितलं की भागवार प्रतिनिधित्व देण्यासाठी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी 17 उमेदवार 4 जागा वाढून आणल्या. वाढून आल्यानंतर आमच्यामुळे नाही आले, दादांनी वाढून आणल्या. कोर्ट कचऱ्या म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस संघर्षाचा काळ होता त्यावेळेस मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका त्या ठिकाणी विमंडळ करत होती. शिक्षकांना त्या ठिकाणी प्रामाणिकपणे विनंती करून काम चालू होतं आणि अशा वेळेस संस्थेच्या विरोधात न्यायालयामध्ये भास्कर शेठ भीक लागत होता. ही तक्रार ती तक्रार ही तर काम करायचं कधी? काम करून द्या ना. चांगल्या ठिकाणी जर काम चालू असेल त्या ठिकाणी अडका तू आणू नका. त्याच्यामुळे अशा विचारांना रोखण्याचं संधी आपल्याला 26 तारखेला आहे. 26 तारखेला सकाळी आपल्याला उठायचे, प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पवित्र काम करायचे. पॅनल टू पॅनल अत्यंत नम्रपणे विनंती करून वातावरण चांगलंय. लोक येतील, मतभेद करतील, मनभेद करतील, त्यांना सांगायचं 26 तारखेपर्यंत आम्ही तुमचं ऐकणार नाही. 26 तारखेला पॅनल टू पॅनल, कारण मतपत्रिका फार मोठी आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर अत्यंत शांततेने त्या ठिकाणी मतदान करायचंय. काही घाबरायचं नाही. आपल्याला बांधपुलीचा शिक्का मारायचा आहे, कदेशीचं चित्रच मारायचंय. माणसं पाण्यापेक्षा, आकडे मारण्यापेक्षा, क्रमांक पाण्यापेक्षा जिथं जिथं कदेशी दिसेल त्या त्या ठिकाणी बरोबर मध्यभागी त्या ठिकाणी शिक्का मारायचा असं पवित्र आपल्याला काम करायचंय. आपण सर्वजण 26 तारखेला मतरूपी आशीर्वाद त्यांना द्याल अशा प्रकारची अपेक्षा आम्ही त्यांना व्यक्त करतो. थोडासा उशीर झाला, अधिक सगळं घेतला त्याबद्दल गंभीर व्यक्त करतो.